हेलो स्टूडेंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण लिमिट ऑफ एक्सपोनेंशियल एंड लॉगरिथमिक फंक्शन हा पॉइंट स्टार्ट केलेला होता. या पॉइंटमधले फॉर्म्युले बघितले होते आणि त्या फॉर्म्युल्यांवरती एक्सरसाइज 7.6 आहे त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन केला होता. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूयात. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, इव्हॅल्युएट द फॉलोइंग लिमिट्स. आणि त्यामध्ये फर्स्ट आहे लिमिट एक्सटेंड्स टू 0 3 रेस टू एक्स प्लस 3 रेस टू माइनस एक्स माइनस 2 अपॉन एक्स टेन एक्स. ओके, आता इथं जे आपण स्टँडर्ड फॉर्म्युलेज बघितलेले आहेत या फंक्शनला त्या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करायचं. ओके, तर हे कसं करता येईल? इज इक्वल टू लिमिट एक्सटेंड्स टू 0 3 रेस टू एक्स एज इट इज प्लस इथं जो 3 रेस टू मायनस एक्स आहे याला मी लिहिलं 1 अपॉन 3 रेस टू एक्स. 3 रेस टू मायनस एक्स होता त्याला लिहिला 1 अपॉन 3 रेस टू एक्स आणि मायनस 2 एज इट इज डिवाइड बाय एक्स टॅन एक्स हे एज इट इज ठेवलं. ओके, इज इक्वल टू लिमिट एक्सटेंड्स टू 0. न्यूमरेटरमध्ये 3 टर्म आहेत, ते तिन्ही टर्मचे ॲडिशन करायचे. मग त्यासाठी मला डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. मग डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी फर्स्ट आणि लास्ट टर्म आहे त्यांना 3 रेस टू एक्सनी मल्टीप्लाय करावं लागेल. हे येईल 3 रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 2 इंटू 3 रेस टू एक्स डिवाइड बाय 3 रेस टू एक्स आणि याचा डिनॉमिनेटर एक्स टॅन एक्स. ओके, आता टर्म अरेंज करून लिहूयात. लिमिट एक्सटेंड्स टू 0 3 एक्स इट्स स्क्वेअर मायनस 2 इंटू 3 रेज टू एक्स प्लस 1 अपॉन 3 सॉरी ई रेज टू एक्स नाही 3 रेज टू एक्स आहे ते 3 रेज टू एक्स एक्स इंटू 10 एक्स. बस फक्त टर्म्स मी अरेंज केलेले आहेत. इज इक्वल टू तर न्युमरेटरमध्ये लिमिट एक्सटेंड्स टू 0 जेव्हा इथं लिहितो का ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हे काय येतं? ए स्क्वेअर मायनस 2 ए बी प्लस बी स्क्वेअर. तर इथं जे आलेलं आहे ही टर्म आणि आपला जो न्युमरेटर आलेला आहे त्याच्यामध्ये पहा काही साम्य दिसतंय का? इथं 3x स्क्वेअर म्हणजे याला समजा मी 3x आणि स्क्वेअर हा ए घेतला मायनस 2 इंटू 3 रेज टू एक्स बाकी काय नाही 1 लिहिलं आणि प्लस 1 म्हणजे काय 1 स्क्वेअर म्हणजे या सगळ्यासाठी मला असं लिहिता येईल 3 रेज टू एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, ते लिहूयात 3 रेज टू एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 3 रेज टू एक्स इंटू एक्स इंटू 10 एक्स. ओके, आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ए रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स लिमिट एक्सटेंड्स टू 0. तर याचं ॲन्सर येतं लॉग ए. तर या फॉर्म्युल्यामध्ये हे फंक्शन जो न्युमरेटर आहे तो कन्वर्ट केला. मग ते कन्वर्जन करण्यासाठी मला न्युमरेटरला एक्स स्क्वेअरने डिवाईड करावं लागेल डिनॉमिनेटरला आणि तो एक्स स्क्वेअर कॅन्सल होण्यासाठी डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअरने डिवाईड करावं लागेल. इथं आला लिमिट एक्सटेंड्स टू 0
3x minus 1 upon x and a bracket square manje x square jala divide by 3 raised to x into x tan x divide by x square. The denominator madle itla ek x and itla x cancel jala. Okay. Ma separate limit ke hoyat is equal to limit x tends to 0 numerator I 3 raised to x minus 1 upon x it square divide by limit x tends to 0 limit x tends to 0 3 raised to x into limit x tends to 0 tan x upon x. तो या फॉर्मूले वरून न्यूमरेटर से लिमिट है log of 3 bracket square divide by 3 raised to x से साथी इते आला 3 raised to 0 अने limit x tends to 0 tan x upon x is equal to 1 है तो मुझे याचे limit into 1 मा answer आला log 3 bracket square upon 3 raised to 1 1 आला into 1 therefore log 3 square ये final answer log 3 square. Okay, लिखून गए. Next question है limit x tends to 0 3 plus x upon 3 minus x raised to 1 by x. अब लगड़े एक formula है limit x tends to 0 1 plus x raised to 1 by x is equal to e. हाई formula तो याच्या मध्ये इथं x आहे आणि त्याच्या रेसिप्रोकल ने मी न्यूमरेटर घेतलेला आहे सॉरी पावर घेतली त्याची 1 plus x एक फंक्शन आहे याच्या मध्ये व्हेरिएबल x आहे त्याचा रेसिप्रोकल 1 by x पावर घेतली आणि त्याचं लिमिट x टेंड्स टू 0 घेतलं तर आंसर e येत आहे. आता हे जे फंक्शन आहे या फंक्शनला या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. काय करता येईल बघा 1 plus x आहे इतना न्यूमरेटर ला दिसतोय 3 plus x मैं याला 1 plus x कसा लेता येईल इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ला 3 ने डिवाइड केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ला 3 ने डिवाइड केलं तर इथे येईल 1 plus x by 3 divided by denominator 1 minus x by 3 raised to 1 by x here as it is बरोबर 3 ने numerator and denominator ला divide केला numerator ला ला 1 plus x by 3 denominator ला 1 minus x by 3 आता यांची power separate करूया जे इथे येईल is equal to limit x tends to 0 1 plus x by 3 raised to 1 by x divided by 1 minus x by 3 raised to 1 by x. The form तर आलेला आहे आपला पण कंडिशन काय आहे जो x असेल त्याचाच रेसिप्रोकल पाहिजे पॉवरला तर आंसर येत आहे मग इथं x से जागी 1 x by 3 आ लेला है और पावर ला पन 1 upon x by 3 पाई जी बरोबर मैं ते करो ये is equal to limit x tends to 0 1 plus x by 3 तो x by 3 चा रेसिप्रोकल का है x by 3 आला sorry
एक्स बाय थ्री याच रेसिप्रोकल लिहायचं असेल तर वन अपॉन एक्स बाय थ्री झाला, म्हणजेच काय थ्री बाय एक्स, बरोबर, म्हणजे इथं आला थ्री बाय एक्स. पण तुम्ही एक्स्ट्रा काय घेतलेला आहे, थ्री एक्स्ट्रा घेतला, मग तो कॅन्सल करण्यासाठी वन बाय थ्री घेऊयात. फंक्शनमध्ये चेंज नाही झाला पाहिजे, बरोबर. डिवाइड बाय वन मायनस एक्स बाय थ्री आणि याची पॉवर याच्यासाठीही सेम करायचं आहे, मायनस एक्स बाय थ्री म्हणजे हे मायनस होईल, मायनस थ्री बाय एक्स घेईल, मायनस थ्री बाय एक्स, आणि हे मायनस थ्री कॅन्सल होण्यासाठी मायनस वन बाय थ्री पॉवर घेतली. ओके, आता लिमिट सेपरेट करूयात. इज इक्वल टू लिमिट एक्सटेंड्स टू झिरो, लिमिट एक्सटेंड्स टू झिरो वन प्लस एक्स बाय थ्री रेज टू थ्री बाय एक्स आणि याची पॉवर वन बाय थ्री, डिवाइड बाय लिमिट एक्सटेंड्स टू झिरो वन मायनस एक्स बाय थ्री रेज टू मायनस थ्री बाय एक्स आणि रेज टू मायनस वन बाय थ्री. ओके, आता लिमिट घ्या. हे जे लिमिट आहे वन प्लस एक्स बाय थ्री रेज टू थ्री बाय एक्स, याचं लिमिट एक्सटेंड्स टू झिरो घेतलं तर ते ई येईल, ई इथं दिलेलं आहे पा ई, आणि याची पॉवर किती आहे वन बाय थ्री, करेक्ट. आपण डिनॉमिनेटरला सेम करायचं आहे, ई येईल आणि त्याची पॉवर मायनस वन बाय थ्री, ई आहे पॉवर मायनस वन बाय थ्री, म्हणजे आन्सर येईल ए रेज टू वन बाय थ्री इंटू ए रेज टू वन बाय थ्री. ओके, हे झालं ए रेज टू वन बाय थ्री प्लस वन बाय थ्री, बेस सेम आहे, पॉवरची ॲडिशन होईल, म्हणजे इज इक्वल टू ए रेज टू टू बाय थ्री, हे फायनल आन्सर होईल, ए रेज टू टू बाय थ्री. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. लिमिट एक्सटेंड्स टू झिरो फाईव्ह एक्स प्लस थ्री अपॉन थ्री मायनस टू एक्स रेज टू टू अपॉन एक्स किंवा टू बाय एक्स. आता हा क्वेश्चनसुद्धा आपण अगोदर जो क्वेश्चन केला आहे त्या फॉर्म्युल्यानेच होणार आहे. फॉर्म्युला कोणता, लिमिट एक्सटेंड्स टू झिरो वन प्लस एक्स रेज टू वन बाय एक्स इज इक्वल टू ई. ओके, हे जे फंक्शन आहे या फंक्शनला या फॉर्ममध्ये कन्वर्ट करा, मग ते कन्वर्जन करण्यासाठी इथं करावं लागेल लिमिट एक्सटेंड्स टू झिरो, लिमिट एक्सटेंड्स टू झिरो थ्री पहिला घेतला थ्री प्लस फाईव्ह एक्स डिवाइड बाय थ्री मायनस टू एक्स, थ्री प्लस फाईव्ह एक्स डिवाइड बाय थ्री मायनस टू एक्स. ओके, तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला थ्रीने डिवाइड करूयात. ओके, मग काय येईल, थ्रीने डिवाइड करायचं म्हणा किंवा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधून थ्री कॉमन घ्यायचं बोला, हे काय येईल लिमिट एक्सटेंड्स टू झिरो. जर मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड केलं तर काय थ्रीने डिवाइड करायचं आहे, वन प्लस फाईव्ह एक्स बाय थ्री अपॉन वन मायनस टू एक्स बाय थ्री रेज टू टू बाय एक्स. ओके, आता पॉवरमध्ये थोडी अरेंजमेंट करावी लागेल. पॉवरमध्ये अरेंजमेंट करताना काय करूयात, लिमिट एक्सटेंड्स टू झिरो, न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेपरेट करूया, लिमिट सेपरेट करूयात, वन प्लस फाईव्ह एक्स बाय थ्री याला वन बाय एक्स घेतला आणि याची पॉवर टू घेतली, म्हणजे ए रेज टू
एम रेस टू एन असला की काय बोलतो याला ए रेस टू एम इन टू एन ओके त्या पामध्ये टू बाय एक्स होता टू सेपरेट केला वन बाय एक्स सेपरेट केला ओके सेम डिनॉमिनेटर साठी लिमिट एक्स टेंड्स टू जीरो वन मायनस टू एक्स बाय थ्री रेस टू वन बाय एक्स आणि याची पॉवर टू ओके आता इथं जो एक्स आहे याच्या जागी आलेला आहे फाईव्ह एक्स बाय थ्री तर पॉवरला काय येईल याचा रेसिप्रोकल वन अपॉन फाईव्ह एक्स बाय थ्री म्हणजेच किती थ्री अपॉन फाईव्ह एक्स ही न्युमरेटरची पॉवर आली म्हणजे वन बाय एक्स जो होता वन बाय एक्स आहे याला थ्री बाय फाईव्हने मल्टिप्लाय केलं मशे थ्री बाय फाईव्हने मल्टिप्लाय केलं ते कॅन्सल होण्यासाठी फाईव्ह बाय थ्रीने मल्टिप्लाय करावं लागेल न्युमरेटरला करूयात इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू झिरो वन प्लस फाईव्ह एक्स बाय थ्री रेस टू इथं केलं यानुसार थ्री बाय फाईव्हने मल्टिप्लाय केलं आला थ्री बाय फाईव्ह एक्स ओके आणि शेक थ्री बाय फाईव्ह आहे ते कॅन्सल होण्यासाठी इथं पहिला टू आहे बरोबर आणि या टूला फाईव्ह बाय थ्रीने मल्टिप्लाय केलं बरोबर म्हणजे इथल्या फाईव्हला इथला फाईव्ह कॅन्सल होईल थ्रीला थ्री कॅन्सल इथलं फंक्शन आहे ॲज इट इज राहील ओके डिवाइड बाय तर डिनॉमिनेटरमध्ये पण सेम करायचं आहे नंबर चेंज होतील एक्सच्या जागी आलेला आहे मायनस टू एक्स बाय थ्री म्हणजे याचा रेसिप्रोकल काय येईल मायनस थ्री बाय टू एक्स म्हणजेच काय मायनस थ्री बाय टू इंटू वन बाय एक्स आणि हे मायनस थ्री बाय टू कॅन्सल होण्यासाठी मायनस टू बाय थ्री घ्यायचं ओके वन मायनस टू एक्स बाय थ्री याची पॉवर मायनस थ्री अपॉन टू एक्स आणि याची पॉवर टू इंटू त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा मायनस टू बाय थ्री ओके समजलं असेल इज इक्वल टू आता लिमिट फाइंड केलं तर काय येईल या फंक्शनचं लिमिट येणार आहे ई म्हणजे हे आलं ई रेस टू टेन बाय थ्री अपॉन ई रेस टू 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 जा फोर मायनस फोर बाय थ्री ओके म्हणजे हे आलं ई रेस टू टेन बाय थ्री इंटू ई रेस टू न्युमरेटरला गेला की पॉझिटिव्ह होईल फोर बाय थ्री बेस सेम आहे पॉवरचे ॲडिशन होईल ई रेस टू फोर्टीन बाय थ्री हे ॲन्सर येईल तुमचं ई रेस टू फोर्टीन बाय थ्री काय काय केलेलं आहे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आता या टाईपचे पुढे अजून दोन क्वेश्चन आहेत ते मी करणार नाही ते तुम्ही करायचे सेम टाईपचे आहेत आपण या टाईपचे दोन क्वेश्चन केले ओके लिहून घ्या नेक्स्ट क्वेश्चन लिमिट एक्स टेंड्स टू झिरो लॉग थ्री मायनस एक्स मायनस लॉग थ्री प्लस एक्स डिवाइड बाय एक्स आता हा जो क्वेश्चन आहे तो या फॉर्म्युल्यावरती आहे पा लिमिट एक्स टेंड्स टू झिरो लॉग वन प्लस एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू वन या फॉर्म्युल्यावरती हा क्वेश्चन आहे म्हणजे या क्वेश्चनला असं बनवायचं आहे त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे मग इथं लॉगचा एक रूल आहे लॉग एम मायनस लॉग एम असं असेल तर याला आपण लिहितो लॉग एम अपॉन एम मग त्याचा यूज इथे करा हे लिमिट एक्स टेंड्स टू झिरो हा वन बाय एक्स बाहेर घेतला आणि लॉगमध्ये लॉग थ्री मायनस एक्स अपॉन थ्री प्लस एक्स ओके
या रूल चा यूज करून ही मिळालेला आहे. 1 बाय एक्स बाहेर घेतलं आणि लॉग 3 मायनस एक्स अपॉन 3 प्लस एक्स. आता इथं लॉगच्या आतमध्ये जे फंक्शन आहे त्याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 3 ने डिवाइड करतो. ज्या अरेंजमेंट पॉसिबल आहेत त्या करायच्या, पण अरेंजमेंट करताना आपण व्यवस्थित करतोय कॅल्क्युलेशन ते लक्षात घ्यायचं. याला 1 मायनस एक्स बाय 3, 1 प्लस एक्स बाय 3, 1 मायनस एक्स बाय 3, 1 प्लस एक्स बाय 3. ओके, आता पुन्हा हाच रूल अप्लाय करून लिहूयात. इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 0 लॉग 1 मायनस एक्स बाय 3 मायनस लॉग 1 प्लस एक्स बाय 3. आणि हा 1 बाय एक्स होता तो लिहिला इथं 1 बाय एक्स. आता सेपरेट डिवाइड करा, सेपरेट डिवाइड करून आणि इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 0 लॉग 1 मायनस एक्स बाय 3 अपॉन एक्स मायनस लॉग 1 प्लस एक्स बाय 3 अपॉन एक्स. ओके, आणि आता लिमिट सेपरेट करूयात. इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 0 लॉग 1 मायनस एक्स बाय 3 अपॉन एक्स मायनस लिमिट एक्स टेंड्स टू 0 लॉग 1 प्लस एक्स बाय 3 अपॉन एक्स. आता काय करायचं आहे पण हे जे लिमिटचे फंक्शन आहेत ते या फॉर्ममध्ये आले पाहिजेत. म्हणजे जो एक्स असेल त्यानंच डिवाइड करायचं. म्हणजे इथं मायनस एक्स बाय 3 आहे, मग इथं काय करावं लागेल, मायनस घ्यावं लागेल आणि अपॉन 3, बरोबर. आणि हा कॅन्सल होण्यासाठी इथं मायनस 3 ने मल्टिप्लाय करा, बरोबर. म्हणजे कॅन्सल होईल. इथं एक्स बाय 3 आला पाहिजे, एक्स बाय 3 घेतला म्हणजे डिनॉमिनेटरचा डिवाइड 3 केला आणि याला 3 ने मल्टिप्लाय केलं. ओके, आणि आता यांचे लिमिट घेऊया. या पूर्ण फंक्शनचं लिमिट हा मायनस 3 सोडून हे काय असणार आहे, 1 असेल. म्हणजे हे 1 आलं आणि त्याचा डिनॉमिनेटर आहे मायनस 3, डिनॉमिनेटर मायनस 3 आला, मायनस मायनस इथं लॉग 1 प्लस एक्स बाय 3 अपॉन एक्स बाय 3 हे 1 येईल आणि डिनॉमिनेटरमध्ये 3 हे 3, बरोबर. मग हे आले मायनस 1 बाय 3 मायनस 1 बाय 3. डिनॉमिनेटर सेम आहे, एकदा लिहिला न्युमरेटरचं सबस्ट्रॅक्शन, यालं मायनस 2 बाय 3. हे आन्सर होईल तुमचं, बघा लक्षात येत आहे का. आणि लिहून घ्या. ओके, एक्सरसाइज 7.6 मधला थर्ड क्वेश्चन आणि त्याच्यामधलं आपण आता थर्ड क्वेश्चन 3 मधला थर्ड क्वेश्चन करतोय. थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, लॉजिक आपल्या यूज करायचं आहे थोडंसं. बघूयात काय करायचं. क्वेश्चन काय दिलं आहे पण, लिमिट एक्स टेंड्स टू 0 15 रेस टू एक्स मायनस 5 रेस टू एक्स मायनस 3 रेस टू एक्स प्लस 1 डिवाइड बाय एक्स साईन एक्स. ओके, मग इथं जे 15 आहे त्या 15 मी 3 इंटू 5 असं लिहितो, तर काय येईल, इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 0 15 लिहिला 3 इंटू 5 रेस टू एक्स मायनस 5 रेस टू एक्स मायनस 3 रेस टू एक्स प्लस 1 अपॉन एक्स साईन एक्स. ओके, आता इथं आपण इंडायसेसचे रोल बघितलेले आहेत. ए इंटू बी रेस टू एम इज इक्वल टू हे काय लिहितो, ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम. ओके, त्या रूलचा यूज करूया. तिथं हे येईल लिमिट
x tends to 0, 3 raised to x, 5 raised to x, minus 5 raised to x, minus 3 raised to x, plus 1, divided by x sin x. ओके आता काय करायचं, सोपा क्वेश्चन आहे. पहिल्या दोन टर्म म्हणजे 3 रेज टू एक्स इंटू 5 रेज टू एक्स मायनस 5 रेज टू एक्स यांच्यामधून मी 5 रेज टू एक्स कॉमन घेऊ शकतो. बरोबर, हा घेतला 5 रेज टू एक्स, इथं आलं 3 रेज टू एक्स मायनस 1, आणि लास्ट दोन टर्म म्हणजे मायनस 3 रेज टू एक्स प्लस 1 यांच्यामधून मायनस 1 कॉमन घेतला, 3 रेज टू एक्स मायनस 1 आले, डिवाइड बाय एक्स साइन एक्स एज इट इज. ओके, इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0, 3 रेज टू एक्स मायनस 1, हा ब्रॅकेट दोन टर्म मध्ये तो कॉमन घेतला मी 3 रेज टू एक्स मायनस 1, आणि राहिलेल्या टर्म 5 रेज टू एक्स मायनस 1. ओके, आणि यांचा डिनॉमिनेटर एक्स इंटू साइन एक्स. आता हा जो क्वेश्चन आहे तो या फॉर्ममध्ये येईल, ए रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स लिमिट एक्स टेन्स टू 0, आणि याचं आन्सर असतं लॉग ए. ओके, पण या फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी न्यूमरेटरला पहिल्या टर्मला एक्सने डिवाईड करावं लागेल दुसरीला एक्सने, बरोबर, आणि या दोन्ही टर्मचा प्रोडक्ट आहे म्हणजे एक्स स्क्वेअरने डिवाईड करावं लागेल. मग इथं येईल लिमिट एक्स टेन्स टू 0, 3 रेज टू एक्स मायनस 1 इंटू 5 रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर डिवाइड बाय एक्स इंटू साईन एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. तर डिनॉमिनेटरचा हा इथला एक एक्स आणि इथला एक एक्स कॅन्सल होईल. ओके, मग राहिलं काय, लिमिट सेपरेट करूयात. लिमिट एक्स टेन्स टू 0, न्यूमरेटरचा जो डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर होता तो स्प्लिट करून घेऊयात. फर्स्ट टर्मचा एक एक्स, सेकंड टर्मला एक एक्स दिला, 3 रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स इंटू लिमिट एक्स टेन्स टू 0, 5 रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स डिवाइड बाय लिमिट एक्स टेन्स टू 0, एक्स एक्स गेलेला आहे, इथं आला साइन एक्स अपॉन एक्स. मग न्यूमरेटरमध्ये या फॉर्म्युल्यावरून आन्सर आलं लॉग 3, सेकंड आन्सर आलं लॉग 5, आणि डिनॉमिनेटर आला 1. लिमिट साइन एक्स अपॉन एक्स इज 1, जे आन्सर झालं इज इक्वल टू लॉग 5 इंटू, सॉरी, पहिला लॉग 3 घेतलेला, लॉग 3 इंटू लॉग 5 हे फायनल आन्सर होईल. लॉग 3 इंटू लॉग 5 लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, लिमिट एक्स टेन्स टू 0, 25 रेज टू एक्स मायनस 2 इंटू 5 रेज टू एक्स प्लस 1 अपॉन एक्स साइन एक्स. आता हा क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला आयडिया आली असेल की हा करायचा आहे कसा क्वेश्चन. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्म्युल्यामध्ये न्यूमरेटर कन्वर्ट करायचा, तो कसा करायचा. तर लिमिट एक्स टेन्स टू 0, हा 25 आहे म्हणजे 5चा स्क्वेअर आहे, इथे आला 5 स्क्वेअर रेज टू एक्स मायनस 2 इंटू 5 रेज टू एक्स प्लस 1 अपॉन डिनॉमिनेटर एज इट इज एक्स साइन एक्स. तर न्यूमरेटरच्या पॉवरमध्ये थोडासा चेंज करतो, लिमिट एक्स टेन्स टू 0, 5 रेज टू एक्स याचा स्क्वेअर मायनस 2 इंटू 5 रेज टू एक्स प्लस 1 अपॉन एक्स साइन एक्स. हे असं लिहिता येतं, समजा ए रेज टू एम आहे, रेज टू एन आहे, याला मी असे, याचा अर्थ काय होतो, एम इंटू एन म्हणजेच काय, ए रेज टू एन रेज टू एम. ओके,
मैं त्याचा यूज करून हे तो लिहिलं 5² आणि त्याचा रेज टू एक्स होता, मी 5 रेज टू 2 असं लिहिलेलं. मी इज इक्वल टू अजून न्यूमरेटर लिमिट एक्सटेंड टू 0 न्यूमरेटर आहे तो a² - 2ab + b² या फॉर्ममध्ये. मग मी याला लिहिणार a - b (square). ए इज इक्वल टू 5 रेज टू x आहे आणि b इक्वल्स टू 1 आहे, म्हणजे ते येईल 5 रेज टू x - 1² अपॉन x इंटू साईन एक्स. 5 रेज टू x - 1 आहे, त्याचा डिनॉमिनेटर x पाहिजे पण त्याचा स्क्वेअर आहे, म्हणून मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला x² ने डिवाइड केलं. तर हे येईल लिमिट एक्सटेंड्स टू 0 5 रेज टू x - 1 याचा स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर डिवाइड बाय एक्स साईन एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. तर यातला एक एक्स इथला एक्स कॅन्सल झाला, लिमिट सेपरेट घेऊयात. लिमिट एक्सटेंड्स टू 0 5 रेज टू x - 1 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. हे सेपरेट स्क्वेअर होते, मी एकदा लिहिले एकत्र लिहिले. आणि इथं लिमिट एक्सटेंड्स टू 0 साईन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू न्यूमरेटरचं लिमिट आलं लॉग 5 आणि त्याचा स्क्वेअर आहे डिवाइड बाय लिमिट एक्सटेंड्स टू 0 साईन एक्स अपॉन एक्स हे 1 असतं, म्हणजे आन्सर आलं लॉग 5 होल स्क्वेअर. ओके, लिहून घ्या. आणि इथं आपला लिमिटचा एक्सरसाइज 7.6 संपलेला आहे. बाकी जे थर्ड क्वेश्चनमध्ये बाकी क्वेश्चन आहेत ते या दोन क्वेश्चनच्या जसे आपण सॉल्व केले आहेत तसेच ते बाकी क्वेश्चन करायचे आहेत. ओके, ते तुम्हाला होमवर्कसाठी आहेत.